आमदारकी गेल्याचा विषय नाही, आमदारकीचा अजून विषय राहिलेला आहे. कोर्टाने जे आमचं अपील होतं ते डिसमिस केलेलं आहे. पुन्हा आम्ही ते एरिया ओपन करण्यासाठी कोर्टामध्ये प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला 100% खात्री आहे की न्यायदेवता आम्हाला आमचा न्याय देईल. ते कोर्टामध्ये लिमिटेड याच्यावरती झालं. आमचे जे कॉन्ट्रडिक्शन आहे ह्या कॉन्ट्रडिक्शनवर पुन्हा आम्हाला ते रिओपन करायचं. ते कायद्याच्या अपेक्षेत असतं, ते नसताना त्यामध्ये घेतलं गेलेलं आहे. त्याच्यावरती आम्ही ते रिओपन करणार आहोत. आमच्या वकिलांशी काल चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आपण पुन्हाही रिओपनसाठी टाकणार. त्रुटी अशा आलेल्या आहेत की आजोबांचं नावच्या समोर कोपरेकोळी असताना मिसलीड केलं गेलं आणि त्यामुळे ते थोडं गायगर्दी झाली. सेकंड की एका आमच्या नातेवाईकाच्या वडिलांच्या नावाच्याऐवजी मुलाची एंट्री तिथे दाखवली गेली. ही टेक्निकल तिथे मिस्टेक झाली गेली. ती मिस्टेक कोर्टासमोर आम्हाला पुन्हा आणण्यासाठी पुन्हा आम्ही ॲप्लिकेशन करणार. आमदारकी अशी डायरेक्ट जात नाही. आमदारकी जाण्यासाठी त्यांना प्रियोजन करावं लागेल. नियोजन जरी केलं तरी आम्ही आपला टाकलं असल्यामुळे आमदारकी अशी डायरेक्ट जात नाही. इलेक्शन प्रोसेसप्रमाणे ती आमदारकी डायरेक्ट जात नाही. कशी आता कोर्ट मॅटर आहे, लिगल बॅटल आहे, कोर्टात जाऊन आम्ही फेस करतो आहोत. आणि भविष्यात जे होणार असेल 4-5 महिन्यानंतर, जर समजा आजही काही समजा तुम्ही असं दुर्दैवाने समजा की झालं, तरी 4-5 महिन्यानंतर आपलं कार्ड क्लिअर करू.